मम्मी काय करताय आपल्याला काय काय करायचंय काय काय करायचंय वय आता पाच सगळं झालं की काय काय केलंय तो बघितलंय का हा मी भजी खाल्ली मस्तपैकी भजी कुरडे आमटी देव बापा तुझ्या रागवत का नाही रागवत तुम्ही आधीच खाल्लं आणि देव बापा काय म्हणेल का आमच्या धोका भजी कुरडे केली परत आमटी झाली मस्तपैकी हका आता निवत करतोय मी अजून पोळ्याला आटायच्या त्या पुरण वाटले तुम्ही करताय पोरीला पुरण वाटाय लावले तिला लय आवडते पुरण वाटाय म्हणून ती वाटते आमच्यात मांडाय बाया कामाला आज होळीला निवत दाखवाय जायचंय ना अंधार पडायला लागला आमच्या इथं होळी तिथं देवळापाशी सगळी पेटावते ती आम्ही काय पेटवत नाही आमच्या दारात सगळ्यांचं तिथं देवापाशी असते सगळी तिथं येतात देवापाशी तर मग नियम आता कसं सुचिता करते ती पण हे तर नाही देवापाशी सगळ्यांनी तिकडे जायचंय होळीला होळी काय दाखवता नाही आपल्याला इथे करायचं असलं आपण इथे करू शकतो मी नाही जाणार पोळ्याला आटायचे पण अजून आता टायमिंग आहे पोळ्याला आटायला एवढं करून घेतले हा आता गुळवून जर चुलीव निवत करायचं झालं इतकं झालं तर पुराण लागतोय अंधार पडायला लागलं बाय तू म्हणलेली ना पोळ्या करताना दाखवती मग काय आता पोळ्याच करते की आता एवढा उशीर झाला पोळ्याला आता बघ बरं सगळं आवडता आवडता हा तिकडून परत सावता माईच्या ह्याच्याकडनं मंदिराकडनं निवधी दाखवलं होळीला निवद दाखवला पण तुम्ही थोडीच गेलता आम्हीच गेलतो की हो ग पण बाकीची कामं होती ना मग म्हणलं पोळ्या तुम्हाला निवद कुण्या करून दिलं काय माहिती किती आमची गडबड 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 अग अनुष्का नको येडवणी करू इकडे करावा जिकडे तो आणा आज लयच गोरी गोरी दिसाय लागली कोण ग तू फ्लॅश पडला ती दिसाय लागली मला काय करते का ग मग पोळ्या चालल्या सगळ्यांनी आज होळीच्या पोळ्या केल्या असतील मस्तपैकी पुरणपोळी आता आमची पण झाली पुरणपोळी चालल्यात आता लाटायचं चाललंय बाकी सगळं झालंय तुम्ही तर बघितलंय आणि आता पोळीच लाटायची राहिली मात्रायला जेवाय द्यायचं अशा मस्तपैकी पोळ्या लाटायचं चालल्यात बघा बरं थांबा छान छान पोळ्या आहे का पोळी लाटलेली मी फुकते का सांगा कसली जमती मला हा इकडे बघ बरं एकदा कुत्र्यांना खाऊ टाक इकडे बघ इकडे बघ आता तुम्हाला भूका लागली असत्या मोडी झालं काम करता कोण्या पुराण लाटलं कोण्या काय केलं चिवलं तर कुठे जाऊन बसलंय का अजून आता तुम्ही भूका लागली असत्या तुम्हाला हो य म्हणता होळी तुम्ही पेटवली नाही तुमच्या घरी पण काय झालं होळी नाही पेटवली हा तर आता पुढल्या वर्षी नक्कीच होळी आम्ही आमच्याच घरी पेटवणार आहे मी मस्तपैकी शेणाच्या गवऱ्या ही लावून सगळं आधीच ओके करणार रेडी पुढल्या होळीला तुम्हाला आमच्या घर जाऊ बघाय गावून होईल होळी दिशी लक्षातच नाही माझ्या आलं ग त्याच्यामुळं हो गवऱ्या ही राहिल्या लावायच्या सगळं घरी असताना शेणी असताना सगळं ही झालं पण असू द्या आता कशी वाटली पुरणपोळी माझी सांगा पुरण एवढंच आहे हा आणि सगळ्यांना होळीच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बाय बाय गुड नाईट या पोळी खायला सगळ्यांनी बाय बाय गुड नाईट.